मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील पाठ 5वा उष्णता, तर या पाठावर आधारित या चौथ्या व्हिडिओमध्ये आज आपण उष्णतेचे एकक व विशिष्ट उष्माधारकता या मुद्द्याविषयी माहिती मिळवणार आहोत. तर मित्रांनो, या अगोदर या पाठावर आधारित आपण एकूण 3 व्हिडिओज बनवलेले आहेत. त्या तिन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उष्णतेचे एकक. तर उष्णता SI मापन पद्धतीमध्ये जूल व CGS मापन पद्धतीमध्ये कॅलरी या एककामध्ये मोजली जाते. म्हणजे उष्णतेचं SI पद्धतीमधील एकक आहे जूल, जे कॅपिटल J ने दर्शवलं जातं, व CGS मापन पद्धतीमध्ये हे कॅलरी या एककामध्ये मोजलं जातं. व या प्रकारे CAL या अक्षराने आपण हे कॅलरी एकक दर्शवत असतो. त्यानंतर 1 किलो कॅलरी नेमका काय त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येतो एका मार्कांसाठी की व्याख्या लिहा 1 किलो कॅलरी उष्णता म्हणजे काय. तर 1 किलो कॅलरी उष्णता म्हणजेच जर 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअसपर्यंत म्हणजेच 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असं म्हटलं जातं. या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात घ्या. पाणी किती आहे? पाणी आहे 1 किलोग्रॅम. पाण्याचं तापमान किती वाढवायचं? आपल्याला 1 अंश सेल्सिअसने वाढवायचं आहे. आणि तापमान वाढीचं कालखंड किती आहे? तर 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस यामध्ये आपल्याला 1 अंश सेल्सिअसने हे या प्रकारे तापमान वाढवायचं आहे या 1 किलोग्रॅम पाण्याचं. तर एवढी तापमान वाढ करण्यासाठी आपल्याला त्या पाण्याला किती उष्णता द्यावी लागेल? तर जेवढी उष्णता द्यावी लागेल ती उष्णता म्हणजे 1 किलो कॅलरी उष्णता असेल. आता या ठिकाणी प्रश्न असा असेल की हाच कालखंड का निवडला, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर हे झाले 1 किलो कॅलरीची व्याख्या. त्यानंतर यावरून आपण 1 कॅलरीची व्याख्या देखील करू शकतो. आता 1 कॅलरी उष्णतेची व्याख्या काय असेल की 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअसपर्यंत म्हणजेच 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता द्यावी लागेल त्या उष्णतेला म्हणायचं 1 कॅलरी उष्णता. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 1 किलो कॅलरीमध्ये पाणी होतं 1 किलोग्रॅम आणि 1 कॅलरी उष्णतेमध्ये पाणी 1 ग्रॅम आहे, बाकी कालखंड तेवढंच आहे आणि तापमान देखील आपल्याला 1 अंश सेल्सिअसनेच वाढवायचं आहे. आता आपला प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे की 14.5 ते 15.5 हाच कालखंड का निवडायचा, त्याच्याविषयी माहिती घेऊया आपण. तर या ठिकाणी 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान हे 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस या तापमानापेक्षा वेगळ्या तापमानात जर आपण तापवले तर 1 अंश सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता ही 1 किलो कॅलरीपेक्षा थोडीशी भिन्न राहील. म्हणून उष्मा हे एकक ठरवताना 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस हाच विशिष्ट तापमान खंड आपण निवडतो. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, कॅलरी व जूल यांचा संबंध देखील दिलेला आहे की कॅलरी हे एकक बरंच मोठं आहे, त्यामुळे 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. म्हणजेच या ठिकाणी 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान हे 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस यापेक्षा वेगळं जर आपण तापवलं, म्हणजे हा कालखंड सोडून जर आपण तापमान जर वेगळ्या कालखंडाला जर हे पाणी तापवलं, म्हणजे या ठिकाणी समजा 14 अंश सेल्सिअस ते आपण 15 अंश सेल्सिअस घेतलं किंवा याहीपेक्षा वेगळे घेतलं, तर या ठिकाणी इथं 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान वाढ होत आहे 1 अंश सेल्सिअसने. परंतु या ठिकाणी 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढ करण्यासाठी 1 किलो कॅलरीपेक्षा थोडीशी वेगळीच उष्णता या ठिकाणी द्यावी लागत आहे. त्यामुळे आपण साधारणपणे हे उष्मा एकक निवडत असताना हाच कालखंड निवडत असतो, म्हणजेच
तापमान आपण निवडत असतो 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस. त्यानंतर जाऊया पुढील मुद्द्याकडे. आणि पुढील मुद्दा समजून घेणे अगोदर तुमच्यासाठी एक खूप महत्वाची अनाउन्समेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी 11वी तसेच 12वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला विज्ञान विषयातील लहानात लहान कन्सेप्ट क्लिअर व्हावी आणि सायन्स या विषयामधील प्रत्येक डायग्राम कशी काढावी व समजून घ्यावी याविषयी काळजी असतेच, तर तुमची ही अडचण दूर करण्यासाठी अन अकॅडमीने आणले आहेत फ्री स्पेशल क्लासेस. यामध्ये इयत्ता 10वीसाठी बायोलॉजी मॅरेथॉन बाय पार्थ मोमय्या सर या स्पेशल क्लासमध्ये 10वी वर्गातील बायोलॉजी या विषयाचे सर्व कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर केले जातील. आणि हा क्लास प्रत्येक शनिवार रविवार सायंकाळी 7:30 हिंदी या भाषेमध्ये घेण्यात येईल. आणि फन सेशन्स फॉर क्लास 11th and 12th सायन्स या क्लासमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टॉप एज्युकेटर्स द्वारा केमिकल रिॲक्शन्स व डायग्राम याविषयी माहिती मिळेल. हा क्लास 11th and 12th सप्टेंबरला इंग्रजी व मराठी या भाषांमधून घेतला जाईल. तुम्ही सर्व क्लास रेकॉर्डेड ही पाहू शकता व अन अकॅडमीचे प्लस सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकता. ज्या ठिकाणी आपणास बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील, जसे की फ्री लाईव्ह क्लासेस, महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स द्वारे घेतले जाणारे लाईव्ह क्लासेस, यामध्ये तुम्ही लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन अटेंड करू शकता. तसेच तुम्ही पोल्स मध्येही सहभाग घेऊ शकता. आणि जर तुम्हाला लाईव्ह क्लास अटेंड करता नाही आला, तर तुम्ही हे सर्व क्लास रेकॉर्डेड देखील पाहू शकता. महाराष्ट्र स्टेट बोर्डचे उत्तम तज्ज्ञ शिक्षक रोज तुमचे लाईव्ह टेस्ट सिरीज अँड अनालिसिस क्लास घेतील. तुम्ही वेगवेगळे विषय मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमधून शिकू शकता. त्यामुळे अन अकॅडमीच्या विविध मायक्रो कोर्सेस आणि बॅचेससाठी नोंदणी करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा सिलेबस पूर्ण करता येईल. आणि अन अकॅडमीचे सिलेबस संबंधी सर्व रिमाइंडर्स येत राहतील, जेणेकरून तुमचा कोणताच क्लास कधीच मिस होणार नाही. आणि इतकेच नाही तर प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला त्या टेस्टचा डिटेल रिपोर्टही मिळणार आहे. तसेच PDF आणि एक्स्ट्रा स्टडी मटेरियलही मिळेल, जेणेकरून तुम्ही रिव्हिजन करू शकता. या संबंधीच्या सर्व लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत. आणि अन अकॅडमीच्या प्लस सबस्क्रिप्शन वर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा हा कोड देशपांडे म्हणजेच DESHPANDE हा कोड युज करा व आजच अन अकॅडमीची ऍप डाऊनलोड करून आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. त्यानंतर आता मुद्दा येतो म्हणजे विशिष्ट उष्माधारकता. तर या ठिकाणी आपल्याला कृती दिलेली आहे की समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे, शिसे यांचे भरीव गोळ आपल्याला घ्यायचे आहेत. आणि तिन्ही गोल उकळत्या पाण्यामध्ये काही काळ आपल्याला ठेवायचे आहेत. काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यामधून बाहेर काढा. आणि तिन्ही गोळ्यांचे तापमान आता उकळत्या पाण्या एवढे झालेले आहे, म्हणजेच 100 अंश सेल्सिअस एवढे झालेले असेल. त्यांना आता लगेचच या जाड अशा मेणाच्या थरावरती आपल्याला ठेवायचं आहे. आणि थोड्या वेळाने लक्षपूर्वक पाहायचं आहे की प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलपर्यंत गेलेला आहे आणि त्याची नोंद काढायची आहे. आता प्रश्नाची उत्तरं शोधण्या अगोदर काही मुद्दे लक्षामध्ये घ्या. तिन्ही गोळ्यांची वस्तुमान समान आहे. तिन्ही गोळ्यांना आपण एकदाच म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये उष्णता दिलेली आहे, त्यामुळे तिन्ही गोळ्यांचं तापमान आता 100 अंश सेल्सिअस झालेलं आहे. आणि तिन्ही गोळ आपण एकदाच या जाड मेणाच्या थरावरती आपण ठेवणार आहोत. त्यानंतर पुढे निरीक्षण काय नोंदवायचं आपल्याला की प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलवर गेलेला आहे व का खोलवर तितका गेलेला आहे त्याविषयी आता आपल्याला माहिती घ्यायची आहे. या कृतीमध्ये आता लोखंडी गोळा मेणामध्ये जास्त खोलवर रुतलेला आहे, तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. त्यानंतर शिश्याचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोलवर गेलेला आहे. आणि त्यानंतर तांब्याचा गोळा या दोन्ही गोळ्यांच्या दरम्यान या मेणामध्ये आपल्याला बुडवलेला दिसत आहे. आता यावरून आपल्याला एक गोष्ट सांगता येते की तापमान सारख्या प्रमाणात मिळवण्यासाठी, म्हणजे तिन्ही गोळ्यांनी किती तापमान मिळवलेलं आहे, तर 100 अंश सेल्सिअस. आणि सारख्या प्रमाणामध्ये म्हणजे 100 अंश सेल्सिअस तापमान मिळवण्यासाठी तिन्ही गोळ्यांनी उकळत्या पानापासून शोषलेली उष्णता ही भिन्न आहे. तेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म किंवा वैशिष्ट्य हे वेगवेगळं आहे. आता या ठिकाणी लोखंडी गोळ्याने सर्वाधिक जास्त उष्णता शोषून घेतलेली आहे. त्यानंतर तांब्याच्या गोळ्यांनी आणि सर्वात कमी उष्णता शोषून घेतली होती म्हणजे या शिश्यापासून बनलेल्या गोळ्यांनी. यावरून आपल्याला सांगता येईल की जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तोच गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल, त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल व गोळा मेणामध्ये खोलवर जाईल. आता कोणता गोळा खोलवर गेलेला आहे? लोखंडी गोळा. म्हणजे लोखंडाने या उकळत्या पाण्याकडून जास्त उष्णता घेतली आहे आणि जो गोळा जास्त उष्णता घेईल तोच गोळा या मेणाला देखील अधिक उष्णता देईल. आणि त्यानुसार लोखंडी गोळ्याने या मेणाला
अधिक उष्णता दिलेली आहे म्हणून मेण अधिक प्रमाणामध्ये वितळलेलं आहे आणि यामुळेच लोखंडी गोळा या मेणामध्ये अधिक खोलवर रुतलेला आहे. यावरून आपण सांगू शकतो की लोखंड, तांबे, शिसे यांच्या विशिष्ट उष्माधारकता या वेगवेगळ्या आहेत. आता या ठिकाणी विशिष्ट उष्माधारकता कशाहून ठरते तर एखाद्या पदार्थाचं तापमान 1° सेल्सिअसने वाढवण्यासाठी त्याला जेवढी उष्णता द्यावी लागते त्या उष्णतेवरून त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता ही ठरत असते. त्यामुळे या ठिकाणी लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता ही अधिक आहे, त्यानंतर तांब्याची आणि त्यानंतर मग पुन्हा शिसेची आहे. या प्रयोगावरून आपण विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या काय त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1° सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे त्या पदार्थाचं वस्तुमान किती आहे. जर वस्तुमान अधिक असेल तर नक्कीच विशिष्ट उष्माधारकताही वाढेल आणि जर वस्तुमान कमी असेल तर विशिष्ट उष्माधारकताही कमी होईल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तापमान आपण कितीने वाढवतोय, केवळ 1° सेल्सिअसने. म्हणजे 1 किलोग्रॅम या ठिकाणी विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या करत असताना, एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या लक्षामध्ये घेत असताना आपल्याला त्या पदार्थाचं वस्तुमान आपण किती घेत आहोत, 1 किलोग्रॅम आहे. त्याचं तापमान आपण कितीने वाढवत आहोत, 1° सेल्सिअसने. मग त्यावेळेस त्या पदार्थाला जेवढे उष्णता द्यावी लागत आहे ती उष्णता म्हणजे त्या पदार्थाची ही विशिष्ट उष्माधारकता आहे. आणि प्रत्येक पदार्थाची ही विशिष्ट उष्माधारकता ही वेगवेगळी असते. त्यानंतर ही विशिष्ट उष्माधारकता स्मॉल सी या अक्षराने दर्शवली जाते. त्यानंतर ही विशिष्ट उष्माधारकता स्मॉल सी या अक्षराने किंवा चिन्हाने दर्शवली जाते. आणि विशिष्ट उष्माधारकतेचं SI पद्धतीमधील एकक काय आहे, तर ते एकक आहे जूल प्रति किलोग्रॅम 1° सेल्सिअस. आणि CGS पद्धतीमधील एकक काय होईल, आणि SI मापन पद्धतीमधील या विशिष्ट उष्माधारकतेचं एकक आहे ते म्हणजे कॅलरी प्रति ग्रॅम 1° सेल्सिअस. हे देखील एकक आपल्याला रिकाम्या जागेमध्ये किंवा प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात 1 मार्कांसाठी. त्यानंतर पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता स्मॉल सी व पदार्थाचे वस्तुमान स्मॉल एम असल्यास व पदार्थाचे तापमान ∆T° सेल्सिअसने वाढवले असं. आता ज्यावेळेस या ठिकाणी तापमान वाढ होते किंवा तापमानामध्ये बदल होतो, म्हणजे तापमानामध्ये बदल 2 प्रकारे होईल. एकतर तापमानामध्ये वाढ होईल किंवा तापमानामध्ये घट होईल. तर तापमानामध्ये झालेली वाढ किंवा घट आपण हे ∆T या चिन्हाने दर्शवतो. आपल्याला माहिती आहे टी टेम्परेचरसाठी, आणि त्यानंतर हे ∆चिन्ह आपण वापरत असतो ह्या तापमानामधील बदलाला. त्यामुळे पदार्थाचे तापमान ∆T° सेल्सिअसने वाढवल्यास त्या पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता आपल्याला पुढील प्रमाणे काढता येईल. तर त्या ठिकाणी आपल्याला पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता व पदार्थाच्या उष्णतेमध्ये झालेली घट ह्या 2 प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यातला पहिला मुद्दा समजून घेऊया अगोदर. पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता, तर या ठिकाणी त्या पदार्थाचं वस्तुमान, त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता आणि ∆T म्हणजे तापमानात झालेली वाढ, तर या तिन्हींचा गुणाकार ज्यावेळेस आपण करू तेव्हाच पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल. साधं सोपं उदाहरण आहे मित्रांनो, 2 मार्कांसाठी आपल्याला प्रश्न क्रमांक 2 विचारलं जातं. त्यानंतर पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता जर स्मॉल सी असेल, त्याचं वस्तुमान स्मॉल एम असेल व पदार्थाचे तापमान ∆T जर आपण कमी केले तर त्या पदार्थाने गमावलेली उष्णता आपल्याला या पुढील सूत्राने काढता येईल. तर या ठिकाणी सूत्र तेच राहणार आहे, पदार्थाने गमावलेली उष्णता पदार्थाचं वस्तुमान गुणिले पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानात झालेली घट म्हणजे ∆T. ∆T म्हणजे काय असेल, तापमानात झालेली घट असेल. तर तिघांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर येईल. पुढील मुद्दा तो म्हणजे उष्णतेची देवाणघेवाण. आता सामान्यपणे आपल्याला माहिती आहे की उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होते व थंड वस्तूचे तापमान हे वाढत असते. या प्रकारे आता या ठिकाणी लक्षात घ्या, ही उष्ण वस्तू आहे आणि त्यानंतर ही थंड वस्तू आहे. तर उष्ण वस्तू तापमान देते आणि ही थंड वस्तू तापमान स्वीकारते. यामुळे उष्ण वस्तूचं तापमान कमी होतं आणि थंड वस्तूचं तापमान हे वाढत असतं. आणि ही प्रक्रिया किती कालावधीपर्यंत चालत असते, जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानामधील हा बदल होतच राहतो. म्हणजे उष्ण वस्तू थंड होईल आणि थंड वस्तू ही उष्ण होत राहील. आणि या क्रियेमध्ये
गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. साधी गोष्ट मित्रांनो. त्यामुळे दोन्ही वस्तू फक्त एकमेकांना ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा परिस्थितीमध्ये असल्यास, म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली ही वातावरणापासून वेगळी असल्यास, वातावरणापासून वेगळी म्हणजेच या आकृतीमध्ये दाखवलेली आहे, उष्णतारोधक पेटीमध्ये जर ठेवल्या तर पेटीमधून बाहेरून उष्णता आत जाणार नाही किंवा आतील उष्णता बाहेर येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपण या दोन्ही वस्तू ठेवल्या तर या ठिकाणी केवळ उष्ण वस्तू उष्णता गमावते आणि थंड वस्तूचं तापमान हे वाढतं. तर हे आपण खालील सूत्राने सांगू शकतो. तर उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता किती असेल, तर उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. आणि यालाच आपण म्हणतो, याच तत्वाला आपण म्हणतो उष्णता विनिमयाचे तत्व. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उष्णतेचे एकक व विशिष्ट उष्माधारकता तसेच उष्णतेची देवाणघेवाण म्हणजे काय असते याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. पुढे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठातील उर्वरित मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञान विषयांचे व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या चॅनेलला सबस्क्राईब करा.